कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पूर्ण झाले आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 72.67% मतदान झाले। 2615 उमेदवारांनी उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झाले आहे। सलग 2 वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही। दर 5 वर्षांनी राज्यात सत्ता बदल झालेला आहे। दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपाने कंबर कसली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात आघाडी देखील घेतली होती। राहुल आणि प्रियंका यांच्याही प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला।